फक्त त्यांच्या पक्षाचे असेल तर त्यांनी जाहीर करावा. मी फक्त राष्ट्रवादी पक्षाचाच पालकमंत्री आहे, बाकीच्यांचा पालकमंत्री नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या पर्यटनच्या विरोधात फक्त, बाकी आमचा कुठल्याही गोष्टीला त्यांचा विरोध नाही. त्यांचं पक्षाचे रॅली, त्यांचं पक्षाचं काय असं त्यांनी सरळ करावं, त्याला आमचा अजिबात विरोध. नाना खरंतर उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे, राज्याचे पर्यटन मंत्री तुमच्या पक्षाचे, तुम्ही आज उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी तुमची काय चर्चा झाली का? वरतून नेमकी काय बोलूया हे बघा, वरिष्ठ नेत्यांशी काय होईल, पण सन्माननीय जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री यांचा जर सन्मान अपमानच होणार असं बघ, कुठेही पाहिलंच असतं तुम्ही आतापर्यंत तालुक्यामध्ये किती ठिकाणी कटआउट पाहिले असेल तरी त्यांचा फोटो असतो. कुठलं काम जरी आलं तर कुठं फोटो त्यांचा असतो नसतो? फक्त पालकमंत्री, पालकमंत्री, पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत का? या ठिकाणी तुम्ही पाहा ना, मी मगाशी दाखवलं तुम्हाला पर्यटन, जुन्नर तालुका आढावा बैठक, पुढं पक्षाची मीटिंग घेतलं, दाखवा मला एक हा कोणाचा फोटो आहे तिथं पहा, वरती वरती तिथं फोटो आहे का नेत्यांचा? मीटिंग पर्यटनचे घेतात, शासकीय मीटिंग घेतात अधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांची मीटिंग घेतात. आम्हाला काही भावना आहेत ना, आम्हाला काही प्रश्न, आम्हाला विश्वासात विश्वास करतो. म्हणून पालकमंत्र्याचा आणि या तालुक्याच्या आमदाराचा या मीटिंग आम्ही घ्या. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे, त्यांना विचार आहेत का नाही? शिंदे गट पण आहे, त्यांनी जी मीटिंग लावली ना त्यांना विचारा मला, हे तुमच्या बरोबर आहेत का नाही ते सांगतील, त्यांनी जाहीर करावं आता, तुम्ही त्यांना विचारा सगळ्या कार्यक्रमाबाबत आहेत का नाही, त्यांनी जाहीर करावं त्या ठिकाणी. पालकमंत्री, 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 आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे या जिल्हा तालुक्याचे दौऱ्यावर आहेत, त्यांची काही जनसंवाद यात्रा या ठिकाणी चालू आहे. आमचा त्या कुठल्याही कार्यक्रमाला पक्षाचा त्यांचा अजिबात करावा, त्यांनी ठराव करावा, शेवटी पक्षाचा कार्यकर्ते त्यांचा आहे. परंतु आज आम्हाला या ठिकाणी असं कळालं, काल बीडीओने आणि तहसीलदारांनी शासकीय मीटिंग पर्यटनचा आढावा त्या ठिकाणी आता बोर्ड वाचा पर्यटन जिल्हा तालुका राखवा बोर्ड दाखवा, आणि ती जर मीटिंग घेत असेल तर आतमध्ये जाऊन बघा, तिथं मुख्यमंत्र्याचा फोटो नाही, पर्यटन मंत्र्याचा फोटो नाही. आणि जर पालक तुम्ही मंत्री आहात तर आमचे तुम्ही पाहिजे, आम्हाला सुद्धा विश्वास आहे. अजिबात नाही. आता मला बीडीओ, तहसीलदार हे शासनाचा पगार घेतात का यांचा पगार घेतात हे पहिले खरं आपण क्लिअर केलं. जर त्यांचा पगार घेत काम करत असतील तर अडचण नाही, त्यांनी पण बीडीओनी आणि तहसीलदारांनी त्या ठिकाणी जाहीर करावा की आम्हाला पगार आता राष्ट्रवादी पक्ष देते, शासन देत नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की सन्माननीय महायुतीतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितले पाहिजे. तुमची नुसती 5 तारखेची मीटिंग असती तर आम्ही या ठिकाणी आलो सुद्धा नसतो आणि विरोध सुद्धा केला नसता, आणि त्या गोष्टीला आमचा अजिबात विरोध. अशा पद्धतीने काळे स्कार्फ धरून झेंडे दाखवले दाखल मस्ती तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं, पत्र अच्छा
तालुक्याच्या आमदाराचा नका पाणी काठ्या मारा पाणी नका काठ्या मारा पाणी फोटो घ्या मी जातो देवेंद्र फडणवीस आणि एक ते माझ्याशी झुंज खेळा माझ्या भारतीय जनता पार्टी युती सरकार आता नाही कायचं तुमचं तुम्हाला काल पूर्ण दिवस दिला होता आम्ही बीडीओला बीडीओला तहसीलदाराला बोलवा ते म्हणतात ना पक्षाचा कार्यक्रम आहे त्यांना बोलवा त्यांनी सांगावा काल दिवसभर सगळ्या ग्रामपंचायतीला फोन करत होते पालकमंत्र्याने जाहीर करावा मी फक्त राष्ट्रवादीचाच पालकमंत्री आहे मी हे ज्या पद्धतीने चोरून चोरून मिटिंग लावतात प्रशासनाचा गैरवापर करतात पर्यटन तालुका आमचा पर्यटनाच्या तालुक्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे या ठिकाणी यांना महायुती मान्य नाही की अजित पवार या ठिकाणी डिक्लेअर करावा की माझा काही संबंध नाही राष्ट्रवादीचा म्हणून अतुल बेंडके या तालुक्याचा आमदार आम्हाला कळलं पाहिजे आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो गायब करतात मग यांना महायुती मान्य नाही तर अजित पवारने आज डिक्लेअर करावं अजित पवारने या ठिकाणी डिक्लेअर करावं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी असा पालकमंत्री लपून लपून का कार्यक्रम करायचा राजवस्पणे करायचा अरे तू पालकमंत्री आहे
अजितदादाचा नेतेतून तीर मारण्याचा प्रकार आहे. नाही नाही काही कार्यक्रमाबद्दल आमचं काही मत नाही, पण आमचा तालुका पर्यटन आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.